तर मित्रांनो आता पण येऊन पोहोचलो कुडा रेल्वे स्टेशनच्या आहे सर्व तुमका माझ्या मागे दिसतं की कुडा रेल्वे स्टेशन. चला मित्रांनो आता आपण रेल्वे स्टेशनच्या आत जाऊया आणि पुढचा तुमका जागा असा तर दाखवते सोबत रवा. नमस्कार मित्रांनो, मी मालवणचो या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी दुर्गेश टिकम तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतोय. तर मित्रांनो आज मी जातोय कुडाळमध्ये. कुडाळमध्ये का जातं ह्या तुमका पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच समजात. कुडाळमधनं मी पुढे पण खरी जातलं आहे त्याच्यासाठी तुमका पूर्ण व्हिडिओ बघूची लागाल. जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुमका व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसे आहेत. आणि मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बाजूक दिलेली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती हिट करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमका सगळ्यात आधी भेट. आता मी पोहोचलो सागरी महामार्गावर. सागरी महामार्गावर जातलो मालवण एस टी स्टँडवर. तर मित्रांनो तुम्ही पण व्हिडिओ सोबत राहा. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो मालवण बस स्थानक येते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा मालवणचा एस टी स्टँड. कुडाळ रस्त्यात बसलो आणि आता आपण चाललो कुडाळ रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनला कशा सगळ्यात होऊया तुमका थोड्याच वेळात कळा. चला मित्रांनो सोबत राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो आता पण येऊन पोहोचलो कुडा रेल्वे स्टेशनच्या आहे सर्व तुमका माझ्या मागे दिसतं की कुडा रेल्वे स्टेशन. चला मित्रांनो आता आपण रेल्वे स्टेशनच्या आत जाऊया आणि पुढचा तुमका जागा असा तर दाखवते सोबत रवा. तर मित्रांनो कुडाळ रेल्वे स्टेशनपर्यंत आपण इलो. आता मित्रांनो आपण जनशताब्दी एक्सप्रेसची वाट बघतो. आता घड्याळात वाजले 3:30 झाले आहेत आणि जनशताब्दीचं टायमिंग दिल्याने येतो 4:30. आता बघूया एक तास आपणा वेळ घालवतो तर आपण कशाप्रकारे पुढे आपणा रेल्वे येतं आणि त्याच्यानंतर आपण पुढे जातो. तर मित्रांनो बघूया, तुम्ही पण माझ्यासोबत व्हिडिओत पूर्ण राहा. तर मित्रांनो ज्या ट्रेनची आपण वाट बघत होतो ती ट्रेन फायनली आता येत आहे टायमिंगवरती. ट्रेन आहे, बघूया मुंबईत किती वाजेपर्यंत पोहोचता. आता तुमका दिसत असतली ट्रेन आपल्याकडे येत आहे. आता आपण ज्या प्लॅटफॉर्मवर थांबलो तर ट्रेन येऊन थांबतली, त्याच्यानंतर आपण ट्रेनमध्ये बसायचा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळा फुटेज नंतर दाखवते. गाड़ी आई है इधर से, भैया गाड़ी आई.
पनवेलला उतरले आणि पनवेलवर आता जाते गोवंडी. तर त्याच्यासाठी लोकल ट्रेन पकडलाय. लोकल ट्रेनमध्ये बसले तर पुढे जाऊन तुमचा दाखवते की माझ्या प्रकारे घरापर्यंत बसतोय. व्हिडिओ सोबत राहा. कंटाळलं. ट्रेन जवळजवळ अर्धा पाऊण तास तिथं लेट झाली असं त्याच्यामुळे शार्प कंटाळलं. अंग मास पण दुखत असे कम्फर्टेबल नाही. पुढे तो प्रवास करत आहे. लोकल सोबत राहा. इथपर्यंत व्हिडिओ बघण्यास कंटाळा नको. मुंबईत बसल्या की लोकं दाखवते की घरात बसल्यानंतर कसं दाखवते. माझ्यासोबत काय आम्हाला मित्रांनो फायनली गोवंडी स्टेशनला उतरले आणि आता स्टेशनच्या बाहेर जातलं तर काकांनी हो केले तर बघतोय. चला मित्रांनो तुम्ही पण सोबत राहा. तर मित्रांनो काकाने हो केलं तर काकाने पुढे गाडी लावली आहे. दाखवते तुमका. ही काकाची गाडी आहे. भेटलेत आता काकांसोबत घराकडे जातो. तर मित्रांनो घराकडे पोचले. आता जेवतले आणि झोपतले. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवीन व्हिडिओत भेटायला.